सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचं स्मरण, पूजन आणि अनुसरण करण्याचा दिवस. गुरुतत्वाला तसं कसलंच बंधन नसतं. म्हणूनच आज आपल्या भेटीसाठी एका पाश्चात्य माणसाच्या गुरुशोधाची कथा घेऊन आली आहे. पॉल ब्रंटन. 1930 साली पॉल ब्रंटन हा माणूस भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात इथे येतो आणि मग त्याचा झालेला प्रवास आणि त्याला झालेली गुरुभेट याची कथा पॉल ब्रंटननी स्वतःच या पुस्तकात सांगितलेली आहे. याचा अनुवाद मराठीमध्ये केला आहे गणी पुरंदरे यांनी. 2001 सालची 6वी आवृत्ती मी रेफर केली आहे. साधारण 400-450 पानांचं हे पुस्तक मुंबईच्या वोरा अँड कंपनीनी प्रकाशित केलेलं आहे. पॉल ब्रंटन हा थेट पाश्चात्य देशामधून भारतामध्ये येतो, ते पण 30 सालच्या भारतामध्ये, की जेव्हा त्याला इथल्या जनरीती, इथल्या लोकांचे स्वभाव आणि इथे असलेली वाहतुकीची साधनं हे सगळं समजून घ्यायला मिळतं. हे सगळे त्याचे जे अनुभव आहेत ते त्यांनी या पुस्तकामध्ये अगदी प्रामाणिकपणे वर्णन केलेले आहेत. तो म्हणतो की मला जेव्हा अंतिम सत्याचा शोध घ्यायचा होता तेव्हा मला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवायला लागला, मला पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागले. पूर्वग्रह कोणते? तर त्याला माहीत असलेले पाश्चात्य लोकांचे पौर्वात्य विचारसरणीबद्दल असलेले पूर्वग्रह. तो म्हणतो की जर तुम्ही या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातनं पौर्वात्य विचारसरणीकडे पाहिलं तर तुम्ही सखोल सौंदर्य, सत्य आणि सुंदर विचार ह्यांना वंचित राहाल, यांना मुकाल तुम्ही. त्याच्या मनाशी त्यांनी ही खुणगाठ बांधली आहे की आपल्याला इथे आध्यात्मिक रहस्य शोधायचं आहे, स्वचा शोध घ्यायचा आहे. म्हणून तो इथे पुष्कळ फिरतो. या त्याच्या प्रवासामध्ये काही निरीक्षणं त्यांनी नोंदवून ठेवली आहेत आणि ती निरीक्षणं काही वेळा फार मजेशीर आहेत. उदाहरण सांगायचं तर तो सांगतो की भारतामधल्या गाड्यांना गर्दी फार, माणसांनी खच्चून भरलेले असतात इथले रेल्वेचे डबे. हे वाचून आपल्याला खात्री पडते, हां तेव्हाही तसंच होतं आणि आताही फारसा फरक पडलेला नाही. त्याला या त्याच्या प्रवासामध्ये विविध रंगी, खरं तर अतरंगी माणसं भेटतात. उदाहरणच द्यायचं झालं तर त्याला भिक्षा मागणारे जे साधू भेटतात त्यापैकी एक साधू असतो ना, तो पुस्तक वेडा असतो, वाचन वेडा संन्यासी असं त्याचं वर्णन केलंय. तो काय मागतो? तो पुस्तकाची भिक्षा मागतो पॉल ब्रंटनकडे. हाही त्याला त्याच्याकडची काय जी एक्स्ट्रा पुस्तकं असतात ती देऊ करतो. किंवा त्याला एक असा अवलिया भेटतो की ज्याला प्रत्यक्ष आत्मे कानात येऊन गोष्टी सांगत असतात. कसल्या गोष्टी? तर एखाद्या गुन्ह्याचे डिटेल्स सांगत असतात आणि त्यामुळे या अवलियाकडे पोलिसांची ये जा असते. गुन्ह्याचा तपास करायची ही पद्धत फारच अद्भुतच वाटली मला. त्यानंतर त्याची मेहरबाबांशी भेट होते. मेहरबाबा त्याला काय सांगतात की आजचं भारताचं पारतंत्र्य हे ऐहिक पारतंत्र्य आहे. भारताचा आत्मा जो आहे राष्ट्राचा तो अमर आणि स्वतंत्र आहे, त्यामुळे हे पारतंत्र्य हे टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. शिवाय त्यानंतर होणाऱ्या जागतिक युद्धाचं भाकीत मेहरबाबा त्याच्यासमोर करतात. शिवाय अनेक चमत्कार त्याला ते दाखवतात. आणखीन त्यांची नंतर भेट होते मौनीबाबांशी. त्यानंतर भेट होते एका माणसाशी याचं नाव खूप मोठं असल्यामुळे पॉल ब्रंटन त्यांना ब्रह्मा असं संबोधन वापरतो. या ब्रह्माकडे योगशास्त्र शिकण्यासाठी तो गेला आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की भारताचं जे योगशास्त्र आहे ते भारताच्या बहुमोल संस्कृतीचा अवशेष आहे. अवशेष अशासाठी की काहीतरी आणखीन बहुमूल्य ज्ञान यांच्याकडे होतं पण राजकीय झंझावातामुळे ते लुप्तप्राय झालं आहे असं निरीक्षण हा परदेशी माणूस नोंदवतो. मग त्याला खाली बसून शिकायचं तर त्याला नुसतं पद्मासन शिकण्यासाठी 8 महिने सराव करायला लागतो. तरी चिकाटी बघा त्या माणसाची, तो तिथे राहून शिकतो. या ब्रह्माचं जे काही बोलणं आहे त्यातले जे काही मला खास वाटलेली अवतरणं आहेत ती मी सांगते आपल्याला. की लोकांना आकर्षित करण्यासाठी शरीराला त्रास देणं म्हणजे योगशास्त्र नाही, तर मनाची अंतस्फूर्ती विकसित करणं म्हणजे योगाचं खरं उद्दिष्ट आहे. किती खरं आहे ना हे! या दृष्टीने मी तरी कधी योगशास्त्राकडे पाहिलं नव्हतं. मग ही अंतस्फूर्ती काय आहे तेही तो ब्रह्मा साधू पुढे सांगतो. तो म्हणतो की निसर्गाचा आवाज म्हणजेच अंतस्फूर्ती.
मग हा आवाज ऐकू येण्यासाठी कधीतरी विचारांची जी सारखी चलबिचल सुरू असते त्याला विश्रांती द्यायला हवी, म्हणजे मज्जातंतूंना विश्रांती मिळेल. आणि मज्जातंतूंना विश्रांती मिळाली की मग आपल्याला ही अंतस्फूर्ती काय आहे, तो आतला आवाज ज्याला आपण म्हणतो तो ऐकता येईल आणि मग आपल्याला आत्मज्ञान होईल. त्यामुळे योगशास्त्राकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पॉलला मिळतो. त्यानंतर त्याला तत्कालीन शंकराचार्य भेटतात. हे शंकराचार्य दिवसाकाठी फक्त 3 तास झोप घेऊन पूर्ण वेळ जनसेवेमध्ये अविरतपणे झटत असतात. या शंकराचार्यांच्या सान्निध्यात त्याला टेलिपथीचा अनुभव येतो. त्यांना जेव्हा तो पहिल्यांदा भेटायला जातो तेव्हा त्याच्या निरीक्षणांची गंमत बघा. तो काय सांगतो की इथे वाकून नमस्कार करण्याची पद्धत आहे, ठीक आहे, पण वाकून नमस्कार करण्याच्या या पद्धतीमध्ये आदर आणि भक्तिभाव तर असतोच, पण एक वेगळीच कलादृष्टीसुद्धा असते. बापरे, इतकी वेळा आपण वाकून नमस्कार करतो पण एका दुसऱ्या कल्चरमधल्या माणसाला आमच्या नमस्कारामध्ये हे असं काही आढळतं हे बघून मला अगदी पटलं की दिव्याखाली अंधार आहे. आम्ही रोज इतके वेळा नमस्कार करूनसुद्धा आम्हाला यामधलं हे सौंदर्य किंवा ही दृष्टी आमच्याकडे कधी नव्हतीच, त्यामुळे हे सौंदर्य जाणवलं नाही. मग हसते परहसते त्याला ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे त्या गोष्टीकडे तो डायरेक्ट केला जातो. डायरेक्ट केला जातो असं का म्हटलं मी, कारण आपल्या अध्यात्मशास्त्रानुसार तुम्हाला गुरुकडे, जो तुमचा ठरलेला गुरु आहे त्याच्याकडे तुम्हाला नेलं जातंच, गुरु बोलवून घेतो. त्याप्रमाणे पहिल्यांदा ते मान्य करतात, म्हणजे पॉल मान्य करतो की आपण शंकेखोर आहोत, पण त्याच्यातला जो जिज्ञासू पत्रकार आहे तो त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि मग तो अरुणाचलमवर जातो. रमण महर्षींशी त्याची भेट होते. रमण महर्षी फारसे बोलत नसत, पण मौनातूनच ते पॉलच्या मनातल्या नवीन जाणीवा, आध्यात्मिक जाणीवा विकसित करतात आणि त्यांच्या सहवासाची त्याला जी ओढ लागते तो पुन्हा त्यांच्या सहवासात राहायला उत्सुक होतो आणि त्यातून त्याला खरंच भारताचं आध्यात्मिक रहस्य गवसतं का हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण खरोखर हे पुस्तक जरूर वाचा. त्याच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधामध्ये आपणही सहभागी व्हा, म्हणजे आपल्यालाही कळेल की आपल्या भारतामध्ये खरोखर केवढा आध्यात्मिक ठेवा दडलेला आहे आणि गुरुतत्व हे सगळीकडे कसं व्यापून उरलेलं आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक आपल्या भेटीला आणलं. आपण हे वाचून झाल्यावर आपल्याला काय वाटलं हे जरूर कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.